पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या दीपावली प्रमाणात गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रेशन कार्डधारकांना अवघ्या शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला याचा लाभ राज्यातील एक कोटी त्रेसष्ट लाख रेशन कार्डधारकांना होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पार पडली यामध्ये अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब आणि मराठवाडा विदर्भमधील चौदा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आनंदी शिधा अवघ्या शंभर रुपया देण्याचा निर्णय घेण्यात आला प्रमाणच हे किट देण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा साखर चणा डाळ आणि एक लिटर पामतेल या चार जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे बाजारात या चार वस्तूंची किंमत दोनशे एकोणऐंशी रुपये होते मात्र लाभार्थी कुटुंबांना केवळ शंभर रुपयात या चार वस्तूंचं किट गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी मिळणार आहे यासाठी चारशे त्र्याहत्तर कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं हे किट दिलं जाणार आहे दरम्यान कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटनेनं शासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय जिल्ह्यातील पाच लाख बासष्ट हजार लाभार्थी कुटुंबांना या शासन निर्णयाचा लाभ मिळणार असून सुट्टीच्या दिवशीही आनंदाचा शिधाचं वाटप रेशन धान्य दुकानदार करतील असं संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी जाहीर केलंय महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्या निमित्त व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदी सीधा कीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील साडेपाच लाख रेशन कार्डधारकांना ह्याचा लाभ होणार आहे त्यामध्ये प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंत्योदय कार्डधारक यांना हे सवलतीचं कीट उपलब्ध होणार आहे हा अत्यंत चांगला निर्णय आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचा आम्ही कोल्हापूर जिल्हा रास्तभाऊ धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं आम्ही स्वागत करतो आम्ही सुट्टी न घेता हे किट वितरण करण्याचा आमच्या संघटनेच्या वतीनं प्रयत्न राहील रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तूंचं वितरण करण्यास परवानगी मिळावी ही रेशन धान्य दुकानदारांची प्रदीर्घ काळाची मागणी मार्गी लागल्याबद्दलही मोरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे